विश्वासाला यावं जिव्हाळ्यानं घ्यावं या ब्रीदवाक्याने सलग 10 वर्षांपासून विटेकरांच्या सेवेत असणारे अंजली ज्वेलर्सचे आता येत आहे अद्यावत असे भव्य शोरूम। आता प्रथमच घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने सोने व चांदी खरेदी करता येणार। सर्व प्रकारचे 916 हॉलमार्किंगचे HUID चे दागिने मिळणार। सोन्याच्या सिंगापूर, बॉम्बे, राजकोट, कोईमत्तूर, महाराष्ट्रीयन सारख्या फैंसी डिजाइन मिळणार। तसेच राजकोट, आग्रा, मथुरा, सेलम येथील चांदीचे पैंजण देखील उपलब्ध। सो सोने व चांदीच्या नवनवीन व्हरायटीजसाठी आजच अंजली ज्वेलर्सच्या नूतन भव्य शोरूमला भेट द्या। आमचा पत्ता। खरं तर या बातमीचे शीर्षकच पाहून आपल्याला अनेक प्रश्न पडले असतील, पण हे खरं आहे। एक महिला पोलीस अधिकारी चक्क दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकले। याबाबत नेमकं काय घडलं पाहूया दुसऱ्या लग्नाची ही अजब गोष्ट। खूप छान वाटलं दुसऱ्यांदा लग्न झाल्यावर, परत नवरी झाल्याचा फील आला। असं वाटलं की आता परत हे सगळं नव्याने चालू आहे आणि आजच लग्न चालू आहे, माझं आजच लग्न होत आहे। या आहेत लक्ष्मी बोरकर नावाच्या महिला पोलीस अधिकारी। त्या वालीव पोलीस स्टेशनला पोलीस अधिकारी म्हणून काम पाहतात। त्यांचे माहेर खानापूर तालुक्यातील चिखलहोळ हे आहे। सन 2013 साली त्यांचा अमोल बोरकर नावाच्या व्यक्तीशी विवाह झाला होता, परंतु परिस्थिती अगदी बेताची असल्याने त्यांना तो विवाह पूर्णतः विधिवत व डामडौल करून करता आला नव्हता। मात्र त्यांचे मानलेले भाऊ बहीण व मित्रपरिवाराने त्यांचा पुन्हा लग्नाचा बार उडवून दिलाय। यात बँडबाजा, फटाके, सप्तपदी यापासून ते अगदी घोड्यापर्यंतचा सर्व साज या नवविवाहितांना अनुभवायला मिळाला। ॲक्च्युली मागच्या 3-4 महिन्यापूर्वी मी असंच एकदा बोलता बोलता माझ्या दोन्ही भावांना बोलले, राधेश्याम जाधव आणि योगेश माळे, नंतर गोकुळा पाटील, ही माझी बहीण आहे आणि हे दोन्ही माझे भाऊ आहेत, त्यांना सहज बोलले की मला अजून एकदा लग्न करायची इच्छा आहे। मागे 2013 जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा लग्नामध्ये माझी एवढी हौस झाली नव्हती, तर या लोकांनी ते डोक्यात ठेवलं आणि त्यानंतर खूप छान प्लॅनिंग करून काल 6 मे 2022 यांनी मला खूप मोठं सरप्राईज दिलं। म्हणजे ते एवढं मोठं सरप्राईज होतं की लग्नाच्या सगळ्या विधी आणि आत्ताच्या अगदी लेटेस्ट सगळ्या फॅशनच्या पद्धतीने त्यांनी लग्न करून दिलं माझं। मी अक्षरशः भारावून गेले, म्हणजे माझ्या डोक्यात किंवा मनातही असं नव्हतं की असं काही होऊ शकतं। नवीन काहीतरी एक असं फील झालं की यार खरंच काहीतरी असं म्हणजे बरं वाटलं की नवीन नवीन काही गोष्टी करायला भेटल्या, जसं घोडेस्वारी झाली आणि खूप अशा गोष्टी होती, पहिल्यांदाच मी अनुभव केला। राधेश्याम जाधव सर आहेत, नंतर गोकुळा मॅडम आहेत, अशा काही लोकांनी, खूप लोकांनी आम्हाला सपोर्ट केला यामध्ये आणि त्यांनीच लग्न लावून दिलं आणि सगळं प्लॅनिंग यांनीच केलं। आम्हाला माहिती नव्हतं, आम्हाला त्यांनी सरप्राईज दिलं आणि आमचा 6 मे रोजी हा लग्नाचा वाढदिवस असताना त्यांनी खूप मोठं सरप्राईज दिलं। या लग्नात कोण मुलीचा मामा बनलं तर कोण मुलाचे वडील तर कोण मुलीची बहीण, अगदी हुबेहूब लग्न असतं तसंच दुसरं लग्न त्यांनी केलं। जवळपास 200-300 वराडी मंडळी या लग्नात आली होती। त्यांची ही उत्तम सोय करण्यात आली होती। गावकऱ्यांनी यास चांगला प्रतिसाद देत याचा मनमुराद आनंद लुटलाय। आमचे मित्र राधेश्यामनाथ जाधव यांची ती मांडलेली लहान बहीण होती, त्या बहिणीचा हट्ट पुरवण्याच्या दृष्टिकोनातून राधेश्याम नाना आणि सो गोकुळताई पाटील यांनी ह्या लग्नाचे आयोजन केलेले होते आणि या ऐतिहासिक लग्नाचा मुलाचा मामा म्हणून मला मान मिळाला। हा विवाह सोहळा संपन्न होत असताना सर्व जाती धर्मातील बांधव या ठिकाणी सामील झाले, त्यामध्ये मामांची भूमिका आपले सत्यवंत आत्या शिरतुडे यांनी मुलाचे मामा म्हणून निभावली, या ठिकाणी संजय कोरे यांनी मुलीचे मामा म्हणून या ठिकाणी ती भूमिका निभावली, मी या ठिकाणी वराचे पिताश्री या नात्याने मी त्या ठिकाणी सर्व काम पाहिलं, या ठिकाणी नाना यांनी सर्व आयोजन म्हणून या ठिकाणी काम केलं, या ठिकाणी गोकुळताई पाटील मॅडम यांनी मुलीची आई म्हणून या ठिकाणी सर्व काम पाहिलं। तर या नवविवाहितेच्या मुलीलाही या लग्नात उपस्थित राहण्याचे भाग्य मिळाले। या लग्नासाठी मानलेले भाऊ बहीण व इतर नातेवाईकांचंही मोलाचं योगदान लाभले। मला सुद्धा या ठिकाणी खूप समाधान वाटलं, खूप आनंद झाला। का तर समजा एखाद्या लहान बहिणीचा हट्ट किंवा एखाद्या लहान बहिणीची इच्छा कशी पुरवायची असते आणि त्याच्यासाठी काय कसरत करावी लागते याचा प्रत्यक्ष अनुभव मी स्वतः घेतला आणि त्या पद्धतीनं या दोघांच्या सगळ्या इच्छा आशा पूर्ण केल्या। त्या पूर्ण करत असताना जो मला आनंद मिळाला किंवा आमच्याबरोबर योगेशला किंवा गोकुळातांना जो आनंद मिळाला
तो आनंद किंचितचा या नवदाम्पत्यापेक्षा त्या आनंदापेक्षा नक्की ज्यादा असणार आहे. चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.